लारी पकड़ मेरे को, मेरे पे चढ़। कॉमेडी है अभी दादा, अभी लव कर अच्छी तरह। अरे पोटच्या पोरा सारखा आहे तो माझ्या, त्याची उलटी बिलटी सगळी साफ केली मी। त्याचं पोट बन तुझं पोट बन तरी सुद्धा त्यांनी ऐकलं चेतन थोडं मागवळ आणि थोडं टी शर्ट वर कर लाल सिग्नल लावून सुद्धा पण ऐकत नाही। झेंडा फडकवतो तरी ट्रेन थांबवत आहे सुसाट। गोळी एकदाच का सुसाट? अरे यार परत आलं लोकांची संपते इथं आपली चालू होते। मुझे मुझे पता नहीं दोस्तों कौन से घड़ी पे वो महसूस हुआ मैंने मेंबरशिप रखी, बट मुझे ऐसा लगा ठीक है यार कर लेंगे यार, क्या ही है टाइम पास क्या है। आई गो गैंगस्टर्स पैराडाइज। बना सकते बना सकते की मन्नी का क्या विषय है समझा क्या किसी को? आपले रील्स राहिले तू एवढा पूर्ण तेच खूप आहे आणि अभी आपलाच आहे आपण सगळे एकच माळेचे मणी। मध्ये व्हाईट किस करायला सांग। यस यस मी सांगतो एकच माळेचे मणी काका, तुमचा मणी मोठा आहे आमचा मणी छोटा आहे। एक मिनट आयको आप लोग अलग इसमें ले रहे हो उसको। अरे बाबा कुछ बोले ही नहीं भाई, अरे हंसे भी नहीं हम। अरे कंट्रोल योर सेल्फ यार, इट्स ओके, ये पूरी वीडियो नहीं है। आगे क्या था? अरे बाबा विषय ऐसा है। अरे मणि मतलब ते असतो मोतीबिंदू डोळ्याचा काय। अरे थांबा मुझे कॉल आ रहा है 9324 कौन हो सकता है रे? प्रतीक 9324 8190 समीक्षा का नंबर है क्या ये? 9324 समीक्षा से है का? ठीक है तिच्या बाबालाच फोन करतो का रात्री आला का फोन करते ती जायच्या गावात साइन साइन पर थैंक यू 20 ब्रो श्रीमान मेरे मेरा आतंक जाता है एनिमी आने पर इम्यूलेटर हेल्प। हो ऐसे बोलने की जरूरत नहीं थी, मेरा अटक जाता है टिम्बर 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 एम्युलेटर फिर हाँ तेरा अटक रहा है ना तो उसको तेल लगा थोड़ा सा और उसको घेस थोड़ा सा और हिला इधर 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 एम्युलेटर के माउस को बोल रहा हूँ। पर मैंने माउस को बोला दोस्त माउस को यहाँ पे तेल लगा के ऐसे अगर आप करोगे तो वो सेंसिटिविटी बढ़ेगी और अच्छे से काम करने लगेगा ना। लेकिन श्रीमान उसके लिए ऑयल चाहिए था दोस्त। अरे मामा का अरे हाँ तू अच्छे मुझे सरक ले अच्छा तू टेक्ट का विषय बुंडे पानी अरे और व्यक्ति घासाला सोप पड़ना है माझ्या लागल काय काय झालं मला परत वगैरे पकड़ मेरे को।
जसं की पिंपल्स म्हणून डबल काय कॉमेडी आहे काय मला कळत नाही एक मिनिट थांबा अरे थांबा ना काय करताय थांबा तू त्या वेळा काय ऐकतेस श्रीमंते सोड विसरतो एक मिनिट गाइस आप भी सुनो मुझे तो समझ में नहीं आ रहा है एक मिनट ये सुनो थांबा थांबा ये उठो सुमन भाई जय श्री राम डायनामिक गेमिंग एक मिनट थांबा पकड़ मेरे को मेरे पे चढ़ कॉमेडी है कॉमेडी है कॉमेडी है कॉमेडी है श्रीमान भाई अच्छा हे नाना पाटेकरांच्या मीम वर असली बिचारी चांगली मीम आहे होती प्रभू चढणे मी दे रे बोले चढणे उसको फुल तिकडे मला हसलं मला तर काही समजलंच नाही मला ते मजा बी तुझं कॉन्टेंट खूप नेक्स्ट लेवल आहे ना असं फालतू कॉन्टेंटला तुला कसं मजा येणार आहे अरे पण हे काय कॉन्टेंट आहे का नाही म्हणजे त्यांनी नाही दे रे हे असं काही काही बोलायचं हे भाई अरे ते विचार म्हणजे आपण गेमच्या याच्याने बोलो फ्लोनी त्यांनी चुकीचं आहे केलं मग ते काय असेल नॉर्मल आहे त्यांना नेक्स्ट लेवल मीम लागतात मी हसत पण नाही मगाची पण मीम होती ना कालची लाईव्ह स्ट्रीम इंस्टाग्रामची लाईव्हची व्हिडिओ आहे का रे कोणाकडे जरा ऐकू आहे ना मग त्यांना घाणेरडा आणि चांगलं मतलब फरक तरी सांगा त्यात काय घाणेरडा बोललेले घाणेरडा त्यात काय बोललेलं मला सांग तुमचे अपोनंट तर कंटिन्यू बोलवते आणि तुम्ही ऐकू होते कोण अपोनंट आता तो त्याचा आहे स्वभाव तो आहे माझा स्वभाव आहे कुठला हा हा कुठला हे जे चढू नको दे वगैरे बोलते ते आणि त्यात मी एवढंच बोललो मला हसल तू का बोलतोय का कॉन्टेंट कॉन्टेंट नाही बोललो मी बोललो मला हसल नाही मग तू बोल तुला कुठला कॉन्टेंट येऊ हसण्यासाठी अरे पण आपले जे कॉमेडी जे होतात ना करण काय बोलतो त्यावर काय त्या हसण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं खिचाखिची वगैरे होती ते हसण्यास किंवा हे दरअसल ते चुकीचं आहे बापरे बापरे हरलो मी भाऊ हरलो मी औषध पाजना पडेगा कुत्ते का विषय कुत्ते का टॉपिक इतना कुछ सीरियस नहीं है और रोहित नहीं वो तो रोहित शर्मा नहीं है इतना क्यों अरे नहीं आवाज पहचाना पहचाना सा लगा मैं बोली कौन है अरे वो ये रोहित वो ये कर रहा था काम 25 सब बाप रे आज ये उसकी रिएक्शन देखो टॉय बनाना है क्या अरे तोड़ रहा है जान बचा रहा है जान जान बचा रहा है कुछ ए वो डेविल ने रिएक्शन वाच दिए लाए ये देख पतू दा बॉय ओ यार हां नहीं वो कौन रे हार्दिक पांड्या ना जुना वाला ये कौन है तुला नाही हसलं ना बाबा ही फालतू कॉन्टेंट आहे हसलं येऊच शकत नाही जरा कोई टॉपिक ही नाही सिद्धार्थ मला अच्छा आहे मला असं वाटतं मला पक्का कान पडलं एक साईडनी रे
हे बघ हा हा भाग तोडलाय मला. नाही नाही म्हणजे तो ऍक्च्युली वाटतोयस तू सिद्धार्थ म्हणून तू असं नाही का झोपून उठल्यासारखं वाटतंय बघ. पण त्यांनी चांगला प्रयत्न केला. आय लव दिस प्रितेश भाई. प्रितेश भाई प्रीत आहे. प्रीत ट्रेनिंग करेंगे ये. मैं भी ऐसे ही बोलता हूँ सबको. मैं जिम जाऊँगा वर्कआउट करूँगा. मंडे से जरा भाई जिम जा रहा है. वो तो मंडे में कभी ना बोले जा रहे ये मंडे. यस मतलब कल से एटीट्यूड बोल. ये सुन के काफ़ी सारे लोग सोचेंगे कि मैं तो दाढ़ी पण नव्हती. काला तर तू दाढ़ी पण नव्हती. तू हसते रहो मैं मुस्कुराता रहूंगा. आई गो स्ट्रीम ओपन करते करंट कॉमेडी करते ना श्रीमान ने. नहीं रवि भाई नहीं. अगर जिम नहीं गए ना तो ये डेवी लेना ये चिंदी ऐसा समझो. जिम का क्या हुआ? अरे जिम बंद थी दोस्तों. आज जिम बंद थी इसलिए मैंने मस्त तरह की साइकिलिंग की और मैं आ गया. जिम का क्या हुआ? जिम नहीं जा पाया. मला हसायला आलं. मी हसलो पण एकदम एवढं मी नाही करत हसलो ना. गाइस आप चेतन कोणी हसा पा रहे हो मतलब ऐसा मुझे नहीं लगता है कंटेंट आगे जाके कुछ कर पाओ. नहीं लेकिन चेतन का एक डायलॉग मुझे मालूम है. मेरा डेविल टोपी का मारती तू मतलब इजी नहीं है. वो बोलता है क्या टोपी लून टोपी दे ना. इवी तो टोपी यानी घातली पण नाही आणि मग टोपी का काय करावे डोक्यावर परिणाम करायला. दादा चेतनला उचल आणि तिसऱ्या मजल्यावरून खाली खेचून दे. ऐकी नाही मानले. अरे तो नाही असणार. असल्यावर लोड येईल ना किंगला. आई बेचारा गाइस जाने दो. वो अच्छा है. देखो कैसा है चेतन हम सब में एक बेटर और सबसे टॉप लेवल का कंटेंट क्रिएटर है और वो ट्राई कर रहा है कि हम लोग इम्प्रूवमेंट करें इसलिए वो हमको इनकरेजमेंट दे रहा है. समझो बात की जा रही है. लेकिन तू कभी पंच नहीं करने आएगा दोस्त. ये सच्चाई ये तुझे भी पता है और ये मुझे भी पता है. ये आके ऐसे करने की जरूरत नहीं दोस्त. तू कितना भी ऐसा कर सच्चाई छुपाए नहीं छुप. ऐसा वाटते अभी अभी हे भारी होता. अभी अभी दादा ब्लॉग काढता भाई पण त्याची येतच नाही अजून. नुसते व्हिडिओ शूट करतो. अभी दादा ब्लॉग काढतो. मी इमॅजिन करत आभीला तिला. हे खरंच आभी येतो नॉनस्टॉप रे. सगळ्या म्हणजे सगळ्याच तो शूट करत असतो नॉनस्टॉप रे. हे खतम करा सरक बच्चा करा सरक बच्चा.